भडका उडू शकतो. हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची नाही, हा त्यांच्या नपुसंकतेचा पुरावाच आहे. त्या दंगली घडवणं, दंगलींना प्रोत्साहन देणं आणि ज्याने दंगली घडवल्या त्यांच्या ती कारवाई न करणं. लक्षात ठेवा, डाव उलटा पडला तर उद्या आम्ही आणि तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तर द्यावी लागतील, खास करून पोलिसांना. भविष्य दिसते राजकीय, ते आपण निवडणूक हरणार आहोत, म्हणून ही शेवटची धडपड सुरू आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही याचा प्रश्न उपस्थित होतो. परवा संभाजीनगरमध्ये झालं, काल मालवणीमध्ये झाला, काय वाटतं हे सगळं? महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या निमित्तानं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी तो यशस्वी झाला आणि अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली, दंगल होऊ द्यायची नाही, मला माहिती आहे. पण संभाजीनगरला 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे, ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली त्या सभेला परवानगी मिळू नये, कायदा सुव्यवस्थेचं कारण द्यायचं की वातावरण तणावपूर्ण आहे, भडका उडू शकतो. हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची नाही, हे कारस्थान. काल मुंबईत सुद्धा मालवणीमध्ये अशा प्रकारची चकमक झाली, काही कारण नव्हतं. यापूर्वी कधी रामनवमीवरती हल्ले झालेच नव्हते, यात्रा निघतात, गुढीपाडव्याच्या यात्रा झाला महाराष्ट्रात, सर्वत्र गुढीपाडव्याच्या शोभायात्रा सगळ्यांनी काढल्या. पण खास करून शिवसेना, खेड असेल, मालेगाव असेल, लोकांचा जो प्रतिसाद सभांना मिळतो आहे ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि त्यानंतर असे काही लोक हाताशी पकडून वातावरण बिघडवायचं आणि कारण नसताना जातीय धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणून तर काल सुप्रीम कोर्टने सांगितलंय ना, सरकार नपुसंक आहे म्हणून. हा त्यांच्या नपुसंकतेचा पुरावाच आहे. त्या दंगली घडवणं, दंगलींना प्रोत्साहन देणं आणि ज्याने दंगली घडवल्या त्यांच्या ती कारवाई न करणं. सभा होणार, महाविकास आघाडीची सभा होणार आणि आघाडीचे सर्व नेते सभेला उपस्थित राहणार. हे गृहमंत्र्यांचं फेल्युअर वाटतंय का आपल्याला? नाही, मुळात गृहमंत्र्यांचं अस्तित्वच दिसत नाही. गृहमंत्र्यांचं अस्तित्व फक्त विरोधकांवरती खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्याइतपत आहे. तेही सध्या मुख्यमंत्री देत आहेत. जे विरोधी पक्षाचे प्रमुख लोक आहेत आजही त्यांच्यावरती खोट्या कारवाया करणं, खोटे खटले करणं, जुन्या काही प्रकरणांना नवीन खटले दाखल करणं, या राज्यामध्ये असं कधी झालं नव्हतं. लक्षात ठेवा, डाव उलटा पडला तर उद्या आम्ही आणि तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तर द्यावी लागतील, खास करून पोलिसांना. इंदू शेरणी नावानी काल संबंध राज्यभवन मुंबईमध्ये ठिकठिकाणी, विशेषतः कलानगरमध्ये मला माहिती मला माहिती लॉ अँड ऑर्डर का प्रश्न आया था. बहुत बड़ा इशू महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का, क्योंकि गृहमंत्री सरकार का यहाँ आप देखिए कहाँ है मुख्यमंत्री, कहाँ है गृहमंत्री. जिस तरह से नगर में बिना वजह दंगा हो गया, इसलिए हुआ कराया गया कि 2 तारीख को वहाँ एक बहुत बड़ी रैली होने जा रही है महाविकास आघाड़ी की, जहाँ उद्धव ठाकरे जी, अजित पवार जी, नाना पटोले जी, महाविकास आघाड़ी के सभी नेता वहाँ मौजूद रहेंगे और लाखों की भीड़ होगी. तो वहाँ दंगा करा दे सरकार की तरफ से, गवर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगा है. मुंबई में भी हो रहा है, मुंबई में भी करेंगे ये लोग अभी, क्योंकि डर गए हैं, इसलिए ये हिंदू मुसलमान करके कि फिर राजनीति करना चाहते हैं, पूरे देश में वो शांतता भंग करना चाहते हैं, लेकिन फिर भी बहुत कोशिश होने के बावजूद वो ज़्यादा कुछ नहीं कर पाए. लेकिन संभाजीनगर में रैली होगी, सभा होगी. कल गुजरात में भी दंगा हुआ, वो तो सब बोला ना, गवर्नमेंट स्पॉन्सर्ड दंगे, सरकार बीजेपी के है गुजरात में, फिर भी दंगे होते हैं. हमारी सरकार थी 2.5 साल महाराष्ट्र में, तब दंगे नहीं हुए. महाराष्ट्र में उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे ना, तब भी 2 बार रामनवमी हो गई, तब दंगे नहीं हुए.
गुजरात में बीजेपी की सरकार है, यहाँ भी बीजेपी की सरकार है, महाराष्ट्र में आपके ही राज्य में दंगे क्यों होते हैं? इसलिए कि आप लोग कुछ लोगों को स्पॉन्सर्ड करते हैं दंगों के लिए। तो हैदराबाद और लोकांनी आणि संभाजीनगर मध्ये दंगा घडवला, एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सध्याचं राजकारण बघता किंवा समाजातलं एकूणच तेढ निर्माण बघता, तेढ निर्माण केली जाते, त्यांना शांतता नको आहे महाराष्ट्रामध्ये। कारण ज्या पद्धतीचा पाठिंबा शिवसेनेला मिळतोय, उद्धव ठाकरेंना मिळतोय, भविष्य दिसते राजकीय, आपण निवडणूक हरणार आहोत, म्हणून ही शेवटची धडपड सुरू आहे। पण आम्ही या सगळ्यांना पुरून उरू। हैदराबाद मध्ये काल नियोजित पूर्व नियोजित